नमस्कार, गणित सपकाळ चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आणि आज इयत्ता चौथी, बघा इयत्ता चौथी मध्ये तुम्ही बघत असाल पान नंबर 7 मध्ये दिलेला आहे, वरील चित्रातील पक्षी आणि प्राणी यांच्या आपल्या पिल्लांशी काय बोलत असतील याची कल्पना करून त्यांच्यातील संवाद लिहायचा आहे। बघा, विद्यार्थ्यांना शिक्षकांसाठी दिलेली माहिती दिलेली आहे की चित्राचं निरीक्षण करायचं, आई बाबांशी काय काय बोलतात, त्यांना काय काय सांगता येतील ते लिहायचं आहे। तर याकडे काही लक्ष नाही द्यायचं आहे। तुम्ही मजेदार गोष्ट अशी आहे की ह्या चित्रामध्ये काय बोलत असाल। बघा, पहिलं आहे, पहिल्या चित्रामध्ये बघा, ह्या चित्रामधलं पहिलं काय आहे, मासा दिलेला आहे आणि त्याचं पिल्लू दिलेलं आहे। मासा काय म्हणत असेल बरं? तर मासा बोलत असेल, अरे बाळा बाळा, खोल पाण्यामध्ये जाऊ नकोस, माझ्यासोबत राहा। पिल्लू बोलत असेल, हो ग आई, मी तुझ्या बरोबरच येतो आहे, मला खोल पाण्याचा कधी जाता येईल। मासा काय म्हणतो, चांगले पोहायला शिकल्यानंतर काय आहे, तू काय आहे, जाऊ शकतो। हे की नाही मस्त संवाद। आता बघा पुढचा संवाद आहे, आता पिल्लू आणि पक्षिणींचा संवाद आहे। बघा, पिल्लू काय म्हणतो, आई मला खूप भूक लागली आहे ग। तर पक्षिणी म्हणते, थांब हा बाळा, मी तुला काय आहे, चारा घेऊन येते। पिल्लू म्हणते, लवकर ये, मी घरट्यामध्ये एकटाच आहे, मला भीती वाटते। असा काय आहे हा संवाद आहे। त्याच्यानंतर बघा, डायनासोर दिलेला आहे आणि त्याचं पिल्लू आहे। डायनासोर काय म्हणत असेल बरं? बरं का बाळा, आपण जगातले सर्वात प्रचंड प्राणी मोठे आहोत। हां, पिल्लू म्हणतो, मी कधी तुझ्या एवढा मोठा होणार? डायनासोर म्हणतो, हळूहळू होशील, एकदम घाई नको करणार, माझ्यासोबत राहा, माणसे आपल्याला मारायला टपतील। है की नाही? त्याच्यानंतर बघा पुढचा संवाद आहे। पुढच्या संवादामध्ये बघा, कांगरू दिलेला आहे आणि पिल्लू बोलतं। कांगरू काय म्हणतोय, बाळा चला आपण फिरून येऊ। पिल्लू काय म्हणत असेल, आई या पिशवीमध्ये मला खूप मजा वाटते, तू जिथं जातीस तिथं मी आपोआपच जातो। कांगरू म्हणतो, तू माझ्या पोटाशी काय आहे, सुरक्षित आहे। हे की नाही? तुम्ही देखील काय आहे, अशा प्रकारचं काय आहे, संवाद कसा काय आहे, वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता। आली की नाही तुम्हाला मजा, छान आहे की नाही? असेच व्हिडिओ मी काय आहे तुम्हाला बलवत राहणार आहे, आणि तुम्ही देखील काय आहे, हे संवाद अशा पद्धतीने करायचं आहे। तर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि संपूर्ण धड्यांचे वाचन, स्पष्टीकरण, प्रश्न उत्तरं देखील मी तुम्हाला शिकवणार आहे। तर आत्ताच एवढं, पुढच्या धड्यासाठी जय हिंद।